म्युकर मायकोसिस म्हणजेच काळ्या बुरशीची रुग्णसंख्या 5,000 जाण्याची भीती व्यक्त केली जाती आहे। राज्य आरोग्य हमी सोसायटीने हा अंदाज व्यक्त केलेला आहे। 75% रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार दिले जात आहेत। राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। येत्या काही महिन्यात राज्यातील म्युकर मायकोसिसच्या म्हणजे काळ्या बुरशीच्या रुग्णांची संख्या 5,000 वर जाईल अशी शक्यता राज्य आरोग्य हमी सोसायटीने व्यक्त केली आहे। यातील 75% रुग्णांवरती महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून उपचार केले जाणार आहेत। यासाठी 30 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। आरोग्य हमी सोसायटीने पाठवलेल्या प्रस्तावाला आरोग्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिलेली आहे। या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्डची व्यवस्था करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व प्रकारच्या शिधापत्रिका धारकांचा समावेश करण्यात आला आहे, त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेणं शक्य होणार आहे। खासगी रुग्णालयांना किती दर लावावे त्याचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत। भंडाऱ्याची उधळण म्हणजे तोक्त्या चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुमारे 5,47,45,117 रुपयांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली। आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 2,060 घरांचं अंशतः तर 12 घरांचं पूर्णतः नुकसान झालंय। 139 गोठे, 19 शाळा, 11 शासकीय इमारती, 13 शेड्स, 4 सभागृह आणि इतर 53 ठिकाणी अंशतः नुकसान झालंय, तर 782 विद्युत पोल अंशतः आणि 98 पूल हे पूर्णपणे पडलेत। 305 विद्युत वाहिन्यांचा अंशतः म्हणजे काही प्रमाणात नुकसान झालंय, तर 1 विद्युत वाहिनीचं पूर्णपणे नुकसान झालंय। चक्रीवादळानं रायगड जिल्ह्यात 4 जणांचा बळी घेतलाय, तर दुसरीकडे नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरं जावं लागतंय। वादळात 500 अधिक विजेचे खांब कोसळल्यानं वीज पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। अलिबाग मधील वीज पुरवठा 35 तासांपासून खंडित आहे। तोक्त्या चक्रीवादळामुळे महावितरणला मोठा फटका बसलाय। रत्नागिरी जिल्ह्यात 760 गावात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यश आलं, मात्र अद्याप 489 गावचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। महावितरण अहोरात्र यासाठी झटतंय। जिल्ह्यात 144 टीम सध्या कार्यरत आहेत। रत्नागिरीत कर्ला आंबेशेत गावाला तोक्ते चक्रीवादळाचा फटका बसलाय। या गावातील 65 वर्षांच्या आजोबांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत नातवाचा जीव वाचवला। वादळी वाऱ्यामुळे अशोक यांच्या घरावरती एका पाठोपाठ 1-2 झाडं कोसळली। यावेळी 65 वर्षांच्या आजोबांनी नातवाला पोटाशी कवटाळून धरलं, त्यामुळे नातवाला इजा झाली नाही, मात्र अशोक यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार बसलाय। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे It's always